नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? कोकण लाईक या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी सुजीत तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. तर मित्रांनो, आज आहे गजानन महाराज प्रकट दिन सोहळा आणि प्रकट दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, मी आज चाललो आहे गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये आणि ते मंदिर आहे मित्रांनो गिमवण्यामध्ये. मागच्या वेळी देखील मित्रांनो प्रकट दिनाच्या दिवशी मी गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये गेलो होतो, त्या दिवशी देखील मित्रांनो आपण व्हिडिओ केली होती. तर आज पुन्हा चाललो आहे मित्रांनो गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये. तर मित्रांनो, आता संध्याकाळचे वाजलेले आहेत, 7 वाजून गेलेले आहेत आणि मी चाललो आहे गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी. तर मी एकटाच चाललो आहे. मंदिरामध्ये काय संध्याकाळचा कार्यक्रम असेल ना, तर तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून नक्की दाखवेन आणि दर्शन देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नक्की देईन. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि चॅनल जर का नवीन असाल तर खालती लाल कलरमध्ये सबस्क्राईबचं बटन आहे, तिथे टच करा आणि बाजूची बेल आयकॉन बटन दाबून नोटिफिकेशनला ऑल सिलेक्ट करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळतील. चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपण आता जाऊया मित्रांनो थेट मंदिराच्या इथे. चला तर मित्रांनो, मी आता इथे लाईनमध्ये उभा होतो. तर इकडे बघताय गजानन महाराजांची पालखी येते आणि इकडे बघताय खूप भक्त मंडळी मित्रांनो सर्व एकत्र येऊन हा सोहळा पार पडतायत. रस्त्यावरती असल्याने मित्रांनो ट्रॉफिक देखील होते. Thank you.
Yeah.
मित्रांनो, आता मंदिरातला सर्व कार्यक्रम झालेला आहे आणि मी आता दर्शनासाठी आलेलो आहे. फक्त पालखी इथं ठेवलेली आहे आणि मी आता शेवटलं दर्शन घेतो आहे. मित्रांनो, आता दर्शन वगैरे घेतलं आहे मी आणि आता प्रसादीसाठी लाईनला उभे आहे. इकडे फक्त आहे इकडे प्रसाद. तर मित्रांनो, आताच मी मंदिरातून दर्शन घेऊन आलो आणि तुम्हाला देखील व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन दिलं आहे गजानन महाराजांचं. आणि इथे प्रसादीसाठी लाईन आहे, इकडे बघताय. मी पण देखील आत्ता प्रसाद घेतलं आहे, बघा मी प्रसाद घेतलं इकडे. आणि मित्रांनो, प्रसादीसाठी दरवर्षीप्रमाणे झुणका भाकर असतं प्रसादीसाठी. आणि सर्व हे मित्रांनो भक्त मंडळी सर्व एकत्र येऊन हा सर्व कार्यक्रम पार पडतात. गजानन महाराज प्रकट दिन सोहळा खूप छान प्रकारे पार पडला. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल मित्रांनो व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता मी प्रसाद वगैरे घेऊन बाहेर आलो आहे आणि बघताय आता रात्रीचे वाजले आहेत मित्रांनो, 8:30 वाजलेले आहेत. आणि अजून देखील मित्रांनो खूप लाईन आहे. इकडे बघताय मित्रांनो, अजून देखील खूप लाईन आहे. तर मित्रांनो, आत्ताच मी दर्शन घेऊन इकडे बाहेर आलो आहे आणि बघू शकताय अजून देखील खूप लाईन आहे. मी आलो तेव्हा ना मित्रांनो थोडीशी लाईन कमी होती आणि आत्ता बघताय अगदी खालपर्यंत लाईन गेले आणि खूप भक्त मंडळी आज दर्शनासाठी आलेले आहेत. आणि आत्ता वाजले मित्रांनो 8:30 वाजले आहेत रात्रीचे आणि खूप लाईन आहे आत्ता. मी दर्शन वगैरे घेतलं आहे आणि आता घरी निघतो आहे. तर व्हिडिओ देखील मी घरी जाऊन संपवतो आहे. तर मित्रांनो, आत्ताच मी घरी आलो आहे आणि प्रसाद देखील घरी आणला आहे. हे बघा, झुणका भाकर असते दरवर्षी. हे बघा, दरवर्षी झुणका भाकर असते प्रसाद म्हणून दिले. चला तर मग मित्रांनो, मी या व्हिडिओ इथंच थांबवतो आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल गजानन महाराज प्रकट दिन सोहळा. तर मित्रांनो, हा प्रकट दिन सोहळा खूप छान प्रकारे पार पडला. अनेक भक्त एकत्र येऊन हा सर्व कार्यक्रम त्यांनी पार पडलेला आहे. तर मला खूप छान वाटलं जाऊन तिथे मित्रांनो. आणि मित्रांनो, आपण पालखी गजानन महाराजांची आपण पालखी देखील पाहिली. तर मित्रांनो, हे जेवढं काही शक्य होतं ना तेवढं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ करण्याचा छोटासा प्रयत्न होता. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, चॅनल जर का कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन बटन दाबून नोटिफिकेशनला ऑल सिलेक्ट करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि स्वतःची काळजी घ्या.